वनराई संस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन आणि पर्यावरण जागृती कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली आहे. कृषी ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचं दरवर्षी वर्धापन दिनाचं आयोजन केलं जातं. निसर्ग जाणून स्वतःचेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचवण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पाहायला मिळाल्यात. प्रदर्शनाचे प्रामुख्याने विषमुक्त आणि सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण आणि शेतीविषयक दुर्मिळ आणि नामांकित वाचन साहित्य, मृदा जल संवर्धन विभाग, वन आणि जैवविविधता संवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, स्मार्ट सिटी विभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग या दालनाद्वारे विद्यार्थी आणि नागरिकांना कृतीपर विषय समजावले गेले आहेत. पर्यावरण जागृतीचं असं एक एक्झिबिशन इथं आयोजित केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अन्नदाता म्हणजे ऑर्गॅनिक फूडपासून ते मत्स्यापासून ते स्मार्ट सिटीपासून ते प्लॅस्टिक वेस्टपासून वेगवेगळ्या केलेल्या गोष्टींपर्यंत किंवा काही कॉलेजेसनी केलेली वेगवेगळी मॉडेल्स हेचं सगळे आम्ही इथं एक्झिबिट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये असंख्य शाळेतली मुलं आत्तापर्यंत येऊन गेलेली आहेत आणि ज्यांनी त्याचा खूप फायदा त्यांना मिळालेला आहे. 32 वर्षामध्ये वनराईनी पर्यावरणपूर्वक अनेक कामं केलेली आहेत. ह्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा विकास हे आमचं ध्येय आहे. पाणी नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वनीकरण कसं होईल, भारत आपलं सुजलम सफलम कसं होईल, या दृष्टीने वनराई सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे.